दौड़ तालुक्यात एडिनो वायरस इन्फेक्शनच्या म्हणजेच डोळेण्याची साथ प्रचंड वाढली असून प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आणि या आजाराच्या रुग्णसंख्येत दिवसेदिवस झपाट्यानेच वाढ होते आहे। खासगी रुग्णालयात दिवसाला 20 ते 25 रुग्ण येत असून सरकारी रुग्णालयामध्ये 600 चा आकडा गाठलाय। यामध्ये लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींचे डोळे येण्याची म्हणजेच डोळ्यांचा आजार होऊ लागलाय। त्यामध्ये दौंडकरांची चिंता वाढली। या आजारामध्ये डोळे लाल होणे आणि चळचळ होणे हे लक्षण असून खबरदारी घेण्याचं आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आलंय। विशेषतः यामध्ये लहान मुलांना डोळे येण्याची संख्या झपाट्याने वाढली आहे। डोळ्याची जी साथ आहे ना, हे गेल्या 2 महिन्यापासून सर्वीकडे चालू आहे, बरं का। तर याच्यामध्ये कसं होतं की डोळे लाल होणं, आणि सध्या काय झालं, पावसाळा सुरू असल्यामुळे ते काय संसर्गजन्य असल्यामुळे याचा प्रसार फार व्हायला लागलेला आहे। लहान मुलांमध्ये फार जास्त होतंय, लहान मुलांना ताप येणं, खोकला होणं, कारण की हा ॲडिनो व्हायरल इन्फेक्शन सारखं होतं आणि याच्यामध्ये असोशिएटेड आपल्याला डोळ्याची साथ पण येते। तर डोळ्याची जी साथ आलेली आहे याच्यामध्ये डोळ्यांना काय होतं, पापण्यांना सूज येते, डोळे लाल होणं, डोळ्यातून घाण येणं, डोळ्यामध्ये सारखं खुपल्यासारखं, टोचल्यासारखं, सहन होत नाही, चित लागत नाही, इथले गाठी येतात या ठिकाणी, हे सुजलेले असतात, थंडी ताप असतो। तर अशामुळे कसं आहे, सारखे पेशंटना डोकं दुखणं ह्या गोष्टी असतातच। तर अशा वेळेस आपण काय काळजी घ्यायची, त्याला जे डोळ्यांना खास पण येते, तर अशा वेळेस आपण काय काळजी घ्यायची, तर एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपले गॉगल वापरणं, आपल्या घरामध्ये तुम्ही थांबायचं, शाळांमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी किंवा सिनेमागृहामध्ये कुठे काय मिटिंगा काय असतील त्या ठिकाणी न जाणे हे जास्त, कारण की ती साथ प्रसारित होते सर्वीकडे। आणि त्याप्रकारे पर्सनल हायजेनिक कंडिशन घेणं, आपली काळजी घेणं फार गरजेचं आहे। डोळ्याला सारखा हात लावू नये, बरं का, कुठलेही मेकअपचं सामान स्त्रियांनी किंवा मुलींनी आपलं स्वतःचं वेगळं वापरावे। अशा प्रकारे आपण जर काळजी घेतली तर डोळ्याची साथ आपल्या आटोक्यात येईल। आता होतं काय माहिती आहे का, डोळ्यामध्ये कचरा गेल्यासारखा वाटल्यामुळे ग्रामीण भागामध्ये काय होतं की काही डोळ्यातला कचरा काढणारे लोक असतात, मग कुठल्या तरी फालतू कापसानी काढणार, जिभेनी काढणार, तर असलं काही कुठलेही गावठी उपाय करू नये, हीच एक सर्वांना विनंती आहे। आणि यातून काही आपल्याला हे साथ काही धोक्याची नाही आहे, फक्त आपल्याला जर का धुसर दिसायला लागलं, काय असं वाटलं, तर तज्ज्ञाचा सल्ला घ्या, जेणेकरून अँटीबायोटिक ड्रॉप टाकणं आणि अजिबात घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही। इतकं एक हे, फक्त साथ पसरू नये म्हणून कुठेही तुम्ही गर्दीत जाऊ नका। हाँ, आता आमच्या ओपीडीमध्ये रोज कमीत कमी 20 ते 25 पेशंट तरी डोळे आलेले असतात आणि मी त्यांना थांबवत पण नाही, कारण की हे कॉन्टॅक्टमुळे अजून बाकीच्या आमच्या पेशंटना येऊ शकते, म्हणून त्यांना लगेच बघून लगेच आम्ही त्यांना परत पाठवून देतो। कंजंक्टिव्हायटिस ज्याला आपण म्हणतो पिंक आय, लाल डोळे, लाल डोळे येणे म्हणजे जे आपण विषाणूपासून जो आजार प्रसार होतो त्याच्यामध्ये आपण ॲडिनो व्हायरस हा त्याच्यामध्ये आढळून आलेला आहे। आपल्या इथे 2 तालुक्यामध्ये 586 केसेस आहेत, तर 586 केसेस ह्या आपल्याला ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ओपीडीतून, काही ग्रहभेटीतून आणि काही शाळा तपासणीतून आलेले हे आकडे आहेत। तर ग्रहभेटी ज्या आहेत त्या आपल्या ANM MPW आणि आशामार्फत केलेल्या सर्व्हिलन्स ॲक्टिव्हिटीज आहेत। तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रिकॉशन, जे डोळे आलेले आहेत त्यांना मी आवाहन करेन की समजा मुलं आहेत तर शाळेतले जे मुलं आहेत तर शिक्षकांनी पालकांना सांगायचं आहे की ते मुलं घरी थांबवा आणि घरी पण त्यांना आराम करू द्या आणि डॉक्टरांना दाखवून घेण्याविषयी सांगायचं आहे। त्यांच्याविषयी ते केल्यानंतर तो जो मुलगा जे रुमाल वापरणार आहे, टॉवेल वापरणार आहे, बेडशीट आहे, पिलो कवर आहे, तर त्याच्यासाठी ते त्याचे सेपरेट ठेवावे जेणेकरून एकापासून दुसऱ्याकडे प्रसार होणार नाही। तसेच आपल्या दुसरी अशी गोष्ट आहे की वारंवार हात धुणे, खरं तर हा प्रसार हा आपण जो डोळ्याला हात लावतात जे डिस्चार्ज आहे, जे आपल्या हातावर ते डिस्चार्ज असतो तो आणि त्या हाताचा संपर्क जर दुसऱ्या व्यक्तीच्या हाताशी झाला तर तो प्रसार होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि जेणेकरून वारंवार हात धुणे पण गरजेचं आहे। गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायचं आहे आणि शक्यतो चष्म्याचा वापर करायचा आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घ्यायचा आहे। तसेच प्रत्येकाने आपल्या आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ करणे आवश्यक आहे, गरज पडल्यास ग्रामपंचायतला इन्वॉल्व्ह करून तशी ऍक्टिव्हिटी पण त्या ठिकाणी करून घेणे आवश्यक आहे। वाचित भगवान, स्टार महाराष्ट्र न्यूज, दौंड।